महाराष्ट्र राज्य कास्ट ट्राइब कर्मचारी महासंघ धुळे जिल्हा शाखेची कार्यकारिणी बैठक व नियोजन सभा घेण्यात आली। या बैठकीत पदोन्नती आरक्षण संघटन वाढविणे, सदस्य आजीवन अर्ज भरणे अशा विविध विषयांवर बैठक घेण्यात आली। धुळे शहरातील कल्याण भवन संतोषी माता चौक शेजारील भवनात सदर नियोजन सभा आज दिनांक 12 जून 2021 रोजी राज्य शासकीय कर्मचारी यांची कार्यकारिणीची बैठक घेऊन संघटनेचे पुढील नियोजन व कृती आराखडा तयार करण्याबाबत सभा घेण्यात आली। सदर सभा ऑनलाईन व प्रत्यक्ष हजर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली। सदर बैठक ही धुळे जिल्हा महाराष्ट्र राज्य कास्ट ट्राइब कर्मचारी महासंघ जिल्हाध्यक्ष डीएम आखाडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। यावेळी सर्व सदस्यांची ओळख करून घेण्यात आली, तसेच पदोन्नती आरक्षण संदर्भात चर्चा करण्यात आली। संघटनेचे संघटन, ध्येय, धोरण या विषयांवर देखील चर्चा करण्यात आली। यावेळी सभासदांचे आजीवन सदस्यांचे अर्ज भरण्यात आले। यावेळी जिल्हाध्यक्ष डीएम आखाडे, उपाध्यक्ष दुर्गेश बोरसे, मधुकर निकुंभ, दिलीप वाघ, कार्याध्यक्ष डीके सोनवणे, वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष सुनंदा भांबरे, मनपा अध्यक्ष शिरीष जाधव, एस लोंढे, श्रीमती सुनीता मोरे, श्रीमती अनिता चव्हाण, नीता गांगुर्डे, एडवोकेट वंदना भोरे, श्रीमती सुरेखा निकम आदी पदाधिकारी उपस्थित होते। शिवाजी बोरसे, कास्ट ट्राइब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य शाखा धुळे, जिल्हा उपाध्यक्ष, माननीय अध्यक्षांच्या परवानगीने आम्ही आज मीटिंग संपन्न केली। सदर सभा ही कास्ट ट्राइब कर्मचारी मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात होती। सदर सभेमध्ये पदोन्नतीच्या संदर्भात आज जे शासनाचे वेळोवेळी बदलते निर्णय येत आहेत, या निर्णयांना स्थगिती मिळावी, तसेच शासनाने पदोन्नतीत आरक्षणाचा जो विषय आज आमचा ऐरणीवर आणलेला आहे, ज्यावर आज गदा आणली जाते, तो निर्णय मागे घ्यावा व सर्व मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना निर्णय द्यावा की त्यांना पदोन्नतीत आरक्षण हे आहे त्या स्थितीत देण्यात यावे, जेणेकरून आज आमचे बरेचसे बांधव 70,000 पलीकडे कर्मचारी हे या पदोन्नतीपासून वंचित आहेत। तरी मी शासनाला विनंती करतोय, तसेच संघटनेमार्फत एक आपणास कळवितोय की कृपया करून या निर्णयाचा आपण फेरविचार करावा व पदोन्नतीत आरक्षण हे कायम राहू द्यावे। धन्यवाद।